विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, लोकांची गर्जना काय आहे काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आलाय तो जाब म्हणजे शिवगर्जना. ही गर्जना पोचण्यासाठी महाराष्ट्रात जात आहे. ही गर्जना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात जात आहो. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलंय. या दौऱ्याच्या निमित्तानं लोकसभेसंदर्भात चर्चा करू. आय एन एस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमी यांनी लाखो रुपये गोळा केले त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वतः विक्रांतचे पैसे कुठे गेले विचारणार आहोत. मी स्वतः न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमिया यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं. सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन शीट देण्यात आली. पण दुसरीकडे तो ज्या विचारतो त्याला तुरुंगात टाकायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचे असे षडयंत्र रचले जात आहे. पण जनता 2024 याचा सर्व हिशोब करेल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी आज दिली आहे. कसब्याच्या जागा भाजपकडून जातीय ही खरी बातमी आहे जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे. चिंचवडची जागा कोण जिंकेल हे भाजपला सांगता येत नाही. हा भाजपचा पराभव आहे. विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचा मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं दिलीत. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पद गेली तर पद परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. पालघरमधील साधूंचा मृत्यू आणि कणेरी मठावरील गायींचा मृत्यू आम्ही सन्मान मानतो. कणेरी मठावरील गायींच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. आमचे आमदार आज विधिमंडळात गायींना श्रद्धांजली वाहतील. ही संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये शिवसेनेचे नेते, उपनेते, संपर्क प्रमुख, पदाधिकारी जाऊन जे शिवसैनिक आहेत, मूळ पक्ष, विधिमंडळ पक्ष नाही. न्यायालयाने सांगितलं आहे का विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, हा पक्ष इथे आहे. आणि आमच्या गर्जनेपेक्षाही त्यांची गर्जना आम्ही ऐकायला इथे जातो आहे. लोकांची ही गर्जना काय आहे हे काल आपण धाराशिवला ज्या प्रकारे आबालवृद्धाने बच्चूकडून अडवून जाब विचारला, चोर आणि डाकूंबरोबर जाऊन तुम्ही गद्दारी केली, ही गर्जना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच घुमते आहे. त्या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही इथे सगळे महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरात शिरल्यापासून मला असं वातावरण दिसतं आहे की या सगळ्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसते आहे. काही कार्यक्रम आहे ते आम्ही करूच, लोकांना भेटू, लोकसभेसंदर्भात चर्चा करू आमच्या लोकांशी. पण एकत्रित उत्साह प्रचंड आहे त्या भागात. असं आहे की जर कायदा पोलीस कोणाच्या मर्जीनं नाचणार असेल तर असे प्रकार व्हायचे. आम्हालाही अटक केली, तिथे सिसोदियानं अटक केली. खरं म्हणजे ज्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे हे शिवसैनिक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत सगळे. ते काय लपून राहायची गोष्ट नाही. INS विक्रांत, ज्या INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्यानं लाखो कोट्यवधी रुपये गोळा केले लोकांकडून जाहीरपणे, आणि हे लाखो कोट्यवधी रुपये आम्ही राजभवनात जमा करू विक्रांतच्या नावावर असं त्यांनी सांगितलं. हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही. हा इतका मोठा फ्रॉड, ही चोरी, त्या चोरीचाही तपास हेच EOW करत होतं. पण सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली. असे गेल्या 6 महिन्यांमध्ये या सरकारनं EOW माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला हे असंच आहे. जे विरोधामध्ये आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं. पण लक्षात ठेवा 2024 याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. विक्रांत घोटाळा हा कधी दडपला जाणार नाही. मी स्वतः या विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली
जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये याचिका दाखल करतो आहे. किरीट सोमय्याने हे कोट्यवधी रुपये कुठे ठेवलेत हे आधी स्पष्ट करावं आणि मग इतरांवर बोलावं. मुंबईतल्या सगळे कोविड सेंटर नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं प्रत्येक आरोग्य सुविधा त्या काळातली उत्तमरित्या चालवली गेली आणि त्या संदर्भात स्वतः इक्बाल सिंग चहल जे आमचे आहेत आयुक्त त्यांनीही सांगितलं आहे. पण तरीही एक बदनाम करायचं, त्रास द्यायचा, काम करणाऱ्यांना काम करू द्यायचं नाही आणि त्यासाठी केंद्रात EDCBI आणि महाराष्ट्रात UOW आणि पोलीस वापरायचे. कसबा आणि चिंचवड या निवडणुका जेव्हा आपण हरतो हे जेव्हा भाजपला कळलं तिथे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM ने अशा प्रकारे पोलीस यंत्रणांचा गैरवापर केला. हाताशी ही यंत्रणा पकडून जर तुम्ही राज्य करणार असाल तर राज्य सगळे मोडून पडेल, लक्षात घ्या. आणि आम्ही तुमच्या पोलीस कारवायांना घाबरत नाही. चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून जाते असा एक्झिट पोल येतोय, कसब्याची जरी येत असते तरी चिंचवडची जाते आहे. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. महाविकास आघाडीकडून जाणारा प्रश्नच येत नाही, मुळात ती जागा आमच्याकडे नव्हती. बरं का, भाजपकडून जाते आहे बोला कसब्याची जागा, ही बातमी आहे. कसब्याची जागा जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे ती भाजपकडून जाते आहे आणि चिंचवडची जागा कोण जिंकेले सांगता येत नाही हा सुद्धा भाजपचा पराभव आहे. हां, संसदीय प्रकरणात अनुभव नसणाऱ्यांना हे सगळं दिल्याने 307 गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीने काही करा तुम्ही. मला काय, मला त्या केसविषयी फार माहीत नाही पण हे सगळे खोटे प्रकरण आहेत. महाराष्ट्रामध्ये काय या देशामध्ये कोविडमध्ये एकच मृत्यू झाला का? सगळ्यात जास्त मृत्यू योगी आदित्यनाथच्या राज्यात झाली, परत गंगेतून वाहत गेली. सगळ्यात पहिला 307 गुन्हा सरकारनं योगी आदित्यनाथवरती टाकायला पाहिजे. गुजरातमध्ये तर स्मशानात रांगा लागल्या होत्या, किरीट सोम्याने जाऊन तिथे गुन्हा दाखल करावा. हे भंपक खोटराडे लोक आहेत बरं का, हे महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतीय इथे आलेले आहेत. यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे, यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचं आहे आणि म्हणून लढणाऱ्यांच्या संदर्भात हे अशी कृत्य करतायत. काल सामनात आम्ही अग्रलेख लिहून आमची भूमिका स्पष्ट केली. 52 गायींचा आकस्मिक मृत्यू हा जर दुसऱ्या एखाद्या राज्यात झाला असता, महाराष्ट्रात दुसरं सरकार असतं, तर हिंदू आक्रोश मोर्चा वगैरे निघाला असता, गोमातेंचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यूपद. पण या कोल्हापुरामध्ये 52 गायी, मुख्यमंत्री आले, गायींना चारा घातला हे सगळे भाजपचे लोक आणि दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो, बरोबर ना? मी कोणावर बोट दाखवत नाही पण रेड्याबळीप्रमाणे काय हा बळी आहे का कोणाचा काही बघावं लागेल आम्हाला. ह्या गोमात आम्ही गायींना श्रद्धांजली वाहिली काल त्या, आणि विधिमंडळातसुद्धा आमचे आमदार त्या गोमातांना श्रद्धांजली अर्पण करतील. पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आमची तरी मागणी असली. हे हत्याकांड आहे, पालघरचं साधू हत्याकांड आणि कणेरी मठातलं गायीचं हत्याकांड हे मी एकच मानतो. नामांतरानंतर आता मुंबई तसंच नागपूर कोल्हापूरचं नाव देखील बदलावं अशी मागणी इथे अजनील करताना पाहणार. आम्ही काहीच बघत नाही त्याकडे. चला, एका बाजूला त्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 52 हा आकडा सांगितला, मात्र त्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 4 दिवसानंतर 12 हा आकडा. दबाव हे दबावाचं राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं बरं का. त्यांनी जर हा आधी त्यांनी बेळगावात जाऊन यावं, आधी त्यांनी बेळगावात जाऊन सभा घ्यावी. इतक्या वर्षात कधी गेले नाहीत बरं. आम्ही जात राहिलो, ते फक्त सांगतात आम्ही गेलो आणि अटक आम्हाला केली. त्याला अटकेचे कागद आम्हाला दाखवा. मराठा क्रांती मोर्चा आज पुन्हा एकदा मुंबईत, चांगली गोष्ट करू द्या.